सर्वांना गिफ्ट आणलेत आम्ही आम्ही या वर्षी आमचा बजेट कमी होता म्हणून सोन्याचे आणले. तर मित्रांनो, आजचा आहे आमचा हा पाचवा दिवस. तर या पाचव्या दिवशी पाचवा शेवटचा म्हणजे शेवटची रात्र बाबा, शेवटची रात्र आता वाजले. किती वाजले? 4:45 4:45 झाले. 4:45 म्हणजे असं त्याच्यामध्ये. तर आता आमच्या सगळ्या गेम्स खेळून झालेले आहेत. एवढ्या 5 दिवसाचे जेवढे गेम्स आहेत त्या गेम्सचे प्राईज डिस्ट्रीब्युशन आज होणार आहे. तर सगळे आमचे फॅमिलीतले मंडळी जमले, सगळे वाट बघतायत आतुरता आहे गिफ्टची की कोणाकोणाला गिफ्ट भेटणार आहेत. हात वरती करा. हां, तर सर्वांना गिफ्ट आणलेत आम्ही. आम्ही या वर्षी आमचा बजेट कमी होता म्हणून सोन्याचे आणले. पुढच्या वर्षी प्लॅटिनमचे आणू. कोपली सोना स्वस्त होता तेव्हा. सोना दाखव. अबघा सोना नाव लिहिलं जर सोना आणि ही सोना सोना. अबघा सोना. तर आपण गेल्या काही मागील वर्षापासून काही आपल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेले की गेम्स 5 दिवस सुंदर अशा गेम. यावर्षी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाटील परिवाराने प्रयत्न केला. 5 दिवस आपले गणपती चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण काही विविध गेम्स, डान्स, त्याच्यानंतर पत्ते हे सगळे गेम खेळलेलो आहोत. तर त्याचे एक गोष्ट सर, त्याचा मोठा हे जातोय रोहनला, कारण रोहन पत्ते खेळायला बसला. सगळ्यांना आठवण करून देत होता खेळताना पण. तीन वाजले की सगळे घरी जायचं बोलायचे, पण रोहन एकटा बोलायचा. मला 5:30 खेळायचं, त्याच्यामुळं आमचे गणपती 5:30 जायचे. त्याच्यानंतर आमची नाणी उठायची, पण ते परत सांगायचे. म्हणजे आमचे गणपती आणि गौर झोपलेच नाही, दिवस रात्र जागेच होते. सगळ्यांनी आपले जे काही गेम झाले ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडले, त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तर आता आपण बोलतोय या ज्या काही 5 दिवस गेम झाल्या त्यांच्या बक्षीस वितरणाकडे. महिलांची कॅटेगरी छोटी पोरं, छोटी पोरं, छोटी पोरं, छोटी पोरं चुकून चुकून आमच्याकडे काही चूक झाली असं माफ करा. ते उद्या या प्रकरण. तर पुरुषांमध्ये जो विनर होता मुंबईचा किंग मतूर मतूर आला मतूर. या गेम मध्ये नानाच त्याचा विरोधक होता, पण नानाला त्यांनी नानाने चष्मा काढायला गेला आणि नाना गेम हरला. हरल्याकडून बक्षीस दिले जाते. सरांना खाऊ नये तुझ्या सरांनी तुला न विचारता 5 दिवस सुट्ट्या दिल्या. सरांना तू लाडू मोदक चटणी गुलाबजाम जे काही चांगलं घेऊन जा. आपण दुसऱ्या पारितोषिकाकडे बोलतोय जो की लहान मुलांचा गेम होता. त्यामध्ये आप्पांची लाडकी, काकीची लाडकी, संकू आपल्याकडे भरपूर पारितोषिके सगळ्यांनी सगळ्यांना देण्याचे पायापट डोका टेकून डोका टेकून ए फेकू नको नीट दे. जे की होतं महिलांचं पारितोषिक त्यामध्ये सलग मासोटे दुसऱ्या वर्षी असून बाईची बायको वासंती पाटील पप्पू काकी. पप्पू काकी सलग 2 वर्ष जिंकले. तर मी मोठ्या आईला मामाईला विनंती करतो की यायचे बक्षीस देण्यासाठी. चला ए तळ्यात मळ्यात नव्हती रे, चुकीचा काय करतोय रे तू? या तळ्यात मळत होती, पण मागच्या वर्षी तळ्यात मळत नव्हती. संगीत खुर्ची ती बिनजोड बिनजोड
व्यक्तिमत्व आहे. चला आता आपण पुढच्या गेम कडे वळतोय. बकेट बॉल, तर त्याच्यामध्ये पण तीन कॅटेगरी होत्या, एक लहान मुलांची, महिलांची आणि पुरुषांची. बरोबर. तर लहान मुलांमध्ये शोनाने पारितोषिक जिंकलेलं. सोना कुठे? सोना 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 दुबई वरून प्रॅक्टिस करून आलती सोना. तर महिलांमध्ये एक वेगळा पार्टिसिपेट होता जो डिस्क्वालिफाय झाला, त्यामुळे आमची मोठ्या सेकंड प्लेसवर होती. नाही त्यांनी रूल्स फॉलो नाही केले, त्यांना सगळे दिवस यायचा होता, एकच दिवस आले. त्या कारणास्तव त्या गेमचा विजेते आहे मोठी आई. माझी मम्मी यायचे पार्टिसिपेट. बरोबर. पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये दुबई वरून आपले नाना आलेले, पण नानाने काय गेम केला, बकेट मध्ये परफेक्ट बॉल टाकले. तर पुरुषांमध्ये नाना विजय झालेला आहे. संगीत खुर्ची, संगीत खुर्ची मध्ये कोणतरी एक छोटा मोठासा पोरगा होता, त्याने ते कोणतरी हाच आहे का तो? हाच आहे का? हाच आहे का तो गौंडा? युट्यूब मध्ये येईल ना पाटील. जिंदाबाद. ठीक आहे. तर चला संगीत खुर्चीमध्ये महिलांमध्ये पप्पू वाघी, जसा तन्मय बोलला की माझी मम्मी सलग 2 वर्ष जिंकते, तिसऱ्या वर्षी जर खेळली आणि जिंकली चौथ्या केलबंद घालत होती. मोठे आई, मोठे आई मी यायचे पक्षी. मोठे आई छोटासाच गिफ्ट आहे पण किंमत लय. संगीत खुर्चीमध्ये पुरुषांमध्ये, पुरुषांमध्ये मंगेश राणा नसून तू आहे सुनील पाटील. अरे हे आम्हाला माहितीच नव्हतं. सुमित आहे का? थ्रो बॉल. बरोबर. थ्रो बॉल. तर थ्रो बॉल मध्ये पण तीन कॅटेगरी होत्या. लहान मुलं, लहान मुलांमध्ये विनर की सोना. बॉल, थ्रो बॉल मध्ये महिलांमध्ये विनर होती शंकू. शंकूला पण 2 गिफ्ट. रचू खुशी खुशी ये, खुशी ये. जिंकलेले संकोच. थ्रो बॉल मध्ये पुरुषन मध्ये विनर होता स्वालीगावचा 1 नंबरचा पीजी बॉलर गणेश भाई. नंबर आणि निशाना तुला दिसला ना? निशाना तुला दिसला ना बरोबर. तर त्याचा विनर होता दिसत नाही ना माझाच असेल तो सुमित. सुमित नसून आहे तो कन्मय पाटील. कुमार पाटील यायचे आणि मला कन्मय पण लोटांग नाही होत दादाच्या. दादानी सकाळपासून एवढे शिवाय ऐकलं कन्मयच्या. दादा नाही घात तर मी घालत. एक नंबर. इकडे 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 बघ ना, इकडे बघा, इकडे बघा. एक नंबर, एक नंबर. निशाना तुला दिसला ना, तर त्यामध्ये महिलांमध्ये विजय विजय झालेली तेजल वहिनी. इन आउट लेफ्ट राईट. तर त्याच्यामध्ये विजय झालेला आहे. काय ते बोलावे, काय ते सांगावे, सगळ्याच गेम मध्ये तोच पुढं. आपण बघतोय, आपण बघतोय गेम मध्ये पार्टिसिपेट करतो. आपण पार्टिसिपेट होतो, त्यानेच बक्षीस घेऊन गेला. त्या गेम मधचा विजय, विजयाचा मानकरी ठरलेला आहे दीपेश दादा पाटील. पुढचा विन आउट गेमचा महिला कॅटेगरी मध्ये विनर होती शंकू. तर आपण पहिला डबल वाला झाले, तर त्यामध्ये विजय होता कुमार पाटील आणि दीपेश पाटील दोघांनी. तर आता आपण वळतोय ज्या संगीत संगीत गेम झाल्या त्याच्याकडे. तर पहिली होती उपाय, त्यामध्ये जिंकलेली टीम ए. टीम ए आणि त्याच्यावर होते नाना. त्यामध्ये मेंबर्स कोण कोण? मेंबर्स मेंबर्सचे नाव घ्या आपल्या
सर्वांना गिफ्ट देऊन झाले, प्राइज डिस्ट्रीब्युशन केलेत आम्ही. इथे पण सेलिब्रेशन बोर्डलाय ऍक्च्युली. हा जो प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी आयोजित केला त्यासाठी त्याची प्रशंसा करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडतात. आणि म्हणजे तन्मय बाकी सगळे जे आयोजक आहेत, आयोजक मंडळी, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि हा प्रोग्राम म्हणजे त्याचं जे उद्दिष्ट होतं ते सार्थक झालेलं आहे असं मला वाटतंय. कारण सगळे इथं मला एकत्र वाटतात, तोच माझा एक उद्दिष्ट होता. सगळेजण कसं या प्रोग्राम म्हणजे हा गणपतीचा आपण जो काय बोलतो त्यांनी लोकमान्य टिळकांनी जो गणपतीचा गणेशोत्सव जो म्हणजे त्यांनी आयोजित केला त्याचं मूळ उद्दिष्ट तेच होतं की सगळ्यांनी समाजातले सगळी लोक सगळे म्हणजे घरमंडळी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांनी म्हणजे खेळीमेळीचं वातावरण निर्माण करून त्यांनी सगळ्यांनी सगळे आपले जे काय बोलतात भेदभाव किंवा वादविवाद जे काय असतील ते म्हणजे बाजूला ठेवून त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र म्हणजे राहून खेळीमेळीने आनंद आपलं जीवन जगायचं आहे. तेच उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट माझं म्हणजे मागच्या वर्षापासून सार्थक झालंय असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये माझी फॅमिली सगळी म्हणजे सगळी फॅमिली गणेश आणि माझी फॅमिली एकच आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं जे आहे आणि मेन म्हणजे ऍक्च्युली कसं असतं 12 नंतर आपल्याला इकडे असं प्रोग्राम म्हणजे शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर 12 नंतर प्रोग्राम असं आयोजित करण्याचं किंवा हे स्पीकर वगैरे लावण्याचं अलाउड नसतं. पण आपले पोलीस पाटील कोणी बोलत नाही, मिसेस गणेश पोलीस पाटील त्यांनी असं त्यांनी पण सहाय्य केलं. ओके, त्यासाठी त्यांचं पण आभार. आणि असेच सतत आम्ही ज्यावेळी प्रोग्राम करू त्यावेळी तुमचं सहाय्य आमच्यासाठी राहील हीच अपेक्षा. आणि मेन म्हणजे असंच म्हणजे जे लहान मुलं आहेत ना यांच्यासाठी म्हणजे आपणच त्यांचं म्हणजे आपण कसं वागतो त्यांच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं. आपण जसं खेळमिळून राहाल तसंच म्हणजे ते पण म्हणजे आपलं आपल्याला फॉलो करतील. म्हणून आपले जे वादविवाद असतील ते बाजूला ठेवून आपण हा जो गणपतीचा जो 5 दिवसाचा जो आहे प्रोग्राम तो आनंदाने खेळीमेळीने सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन म्हणजे आनंदाने एकदम सगळ्यांनी एकत्र येऊन नाचावं म्हणजे डान्स म्हणजे कोणाला जशी आवड असेल तसं त्यांनी हे करावं तसं एवढीच अपेक्षा. बस एवढंच माझं बोलणं आहे. तर मित्रांनो आता आमचा जरा हलजेडान झालाय कारण फायनल होता. आणि आता आमच्या दोन पोरी एक शंकू आणि एक सोना करणार आहेत डान्स. तो कुठल्या गाण्यावर करणार आहेत पुढे बघाच तुम्ही.
आता बंधू, आता बंधू मस्त मस्त चला मित्रांनो, आता आमचा डान्स पण झालेला आहे आमच्या दोन पोरींचा आणि आता आम्ही घेतोय निरोप। बघा आता वाजलेत, किती वाजलेत बाबा, 4:45 5:45 तरी। अजून आमचे सगळे मंडळी आमची फॅमिली जागी आहे। अजून काय 5 वाजेचा टार्गेट, 5 वाजेचा टार्गेट कम्प्लीट केलाय आम्ही। तरी अजून आमची माणसं जोश मध्ये जोश, ऐक आता जाऊन झोप, उद्या तयार हो, उद्या एक नवीन व्हिडिओ करायची आपल्याला, समजलं ना? बी स्ट्रॉंग, घे तो किचन घे। हा जरा आमचा नचू जरा थोडासा चोटील झालाय, पहिल्या पहिल्या मजल्यावर पडलाय, जरा चोटील झालाय, उद्या लावताना पडलाय उद्या नीट होऊन जाईल। तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी घेतो निरोप आणि आमच्या रोहनला घालायचे पत्ते, तर आम्ही जाऊ जरा जागो 5-6 वाजे 5:30 वाजेपर्यंत। मी नाही 6 पर्यंत जागणार, मी संपवतो आणि पत्ते घेतील पोरं। तर मित्रांनो, आजसाठी एवढंच, खूप मजा केली आम्ही आज, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मग गोंगाट चालू आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। चलो टाटा, बाय बाय।